अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात नगरसेवक हरवल्याचा मजकूर लिहून लावण्यात आलेले बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद देखील घेण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत त्यांनी नगर परिषद प्रशासनाच्या कामकाजाविषयी प्रश्न उपस्थित करत ताशेरे ओढले असून त्याच संदर्भात आमच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या रिपोर्टर प्राजक्ता खरे यांनी जामनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महेंद्र बावेसकर यांची मुलाखत घेतली। तर पाहूया यावेळी महेंद्र बावेसकर यांनी त्यांच्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत। नमस्कार, काल आपण पाहिलं की बजरंगपुरा भागामध्ये नगरसेवक हरवले असल्याचे बॅनर आपल्याला पाहायला मिळाले। तर याच संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेत याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले, त्याचबरोबर त्यांनी नगर परिषदेच्या कामकाजावरती ताशेरे देखील ओढण्यात आलेले। तर आता आपण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नाना बावसकर यांच्याकडे आलेलो आहोत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, बजरंगपुरा भागामध्ये कालच्या दिवशी नगरसेवकांबद्दल नगरसेवक हरवले असं बॅनर लागलं होतं, तर याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ इच्छितो? हे बघा, माननीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन आणि या नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या अथक प्रयत्नाने जामनेर शहराचा जो विकास या ठिकाणी होऊ घातलेला आहे, मागच्या अनेक वर्षापूर्वीचं जामनेर शहर आणि ह्या भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, भाऊंच्या अथक परिश्रमाने आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहराचा जो विकास होतो आहे, तो विकास पाहायला ह्या लोकांकडनं जात नाही। म्हणजे त्याच्याविषयी जो आदरपूर्वक त्यांना आनंद मिळाला पाहिजे, ते यांच्याकडनं तसं होत नाही। कारण समोर इलेक्शन आलेलं आहे, 3-4 महिन्यावरती इलेक्शन आहे आणि यांच्याजवळ आता काहीच मुद्दे राहिलेले नाही, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे यांना काहीतरी मुद्दा हवा आहे म्हणून स्थानिक नगरसेवकांची बदनामी करायची। आता स्थानिक नगरसेवक म्हटलं, बजरंगपुरा भाग म्हटलं तर तिथं आतिश जालटे आहे, आमचा सुधाकर आहे, दत्तूभाऊ आहे, त्याच्यानंतर उल्हास आहे, असे नगरसेवक स्वतः, आमच्या वहिनीसाहेब नगराध्यक्षसाहेब तिथं राहतात। म्हणजे हे लोक सतत 24 तास काम करतात, आतिश काम करत असतो, दादा काम करतात, नितीन काम करतो, परिवारचा परिवार काम करत असतो, इकडे दत्तूभाऊ सतत काम करत असतात, दत्तूभाऊच्या म्हणजे मिसेस नगरसेविका आहेत, त्या सतत प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात। विकासात्मक काम चाललं आहे, रस्ते खराब झाले होते तर सिमेंटचे रस्ते त्या ठिकाणी चालू आहेत, सतत ते काम करत असतात। आमचा सुधाकर चे मिसेस त्या ठिकाणी नगरसेवक आहेत, ते काम करत असतात, आमचा उल्हास काम करत असतो, सगळ्यांना माहिती आहे। मग हरवले कसे? मग आतिश कुठे गायब झाला का? कोणी किडनॅप तर केलं नाही ना त्याला? म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे तो 24 तास काम करतो, चांगलं काम करतायत, म्हणजे डोळ्यात या लोकांना खुपत आहे आणि हा विकास हा डोळ्यात खुपत असल्याकारणाने हे षडयंत्र या लोकांनी या ठिकाणी उघडलेलं आहे, म्हणून ही बदनामी आहे। काही नाही यांना, काही नाही यांच्याजवळ मुद्दाच नाही आहे शहराचा। जे आज या ठिकाणी विकास होतो आहे, तुम्ही त्यांनी ज्यांनी अलायगेशन केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवा आणि थोडंसं जामनेर शहराकडे मागचा आणि आता तर जामनेर शहरामध्ये केवढा मोठा विकास आहे, केवढे नवनवीन उपक्रम आपण या ठिकाणी आणले, अंडरग्राउंड पाईपलाईन आपण आणली, अंडरग्राउंड गटार आपण आणली, मोठमोठ्या 700-800 हाऊसपॉवरचे पंप आपण त्या ठिकाणी बसवलं, दररोज आपण पाणी पुरवठा शहराला करतो आहे, दररोज स्वच्छता या ठिकाणी चाललेली आहे, साफसफाई चालली आहे, नवीन घंटागाड्या आणलेल्या आहेत, अगदी सुंदर असा आमचा 25-0 आणि परत 25-0 होणार आहे, नो डाऊट। मग यांना काहीतरी मुद्दा हवा आहे, यांना यांच्या पायाखालची वाढवू येते, यांचे कार्यकर्ते इथं थांबायला तयार नाही। ज्या भागातनं बोर्ड लागले त्या भागातील यांच्या राष्ट्रवादीचे आमचा चांगला कार्यकर्ता त्यांचा, आज आमचा कार्यकर्ता झालेला आहे पप्पू पाटील, सुंदर काम करणारा माणूस आम्हाला मिळाला। सर, त्याचबरोबर 25-0 पैशांचा जोरावरती झाला असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे। 25-0 आता ते बोलबोलता बोलले की बाबा पैशांच्या जोरावरती निवडून आला, अहो पैशांच्या जोरावर काय, आम्हाला का पगार, लोक पैसे पुरत का, आम्ही लोकांच्या सुखदुःखात जातो, मग काय लोकांकडून आम्ही पैसे घेतो का? आम्ही लोकांना पैसे देतो? 24 तास काम करत असतो आम्ही, 24 तास
भाऊंचे संस्कार पूर्ण भारतीय जनता पार्टीचे संस्कार आमच्यावरती असे आहेत की सर्व समाजाला सोबत घेऊन आम्ही सतत काम करत असतो. सुख असेल दुःख असेल मी परत तोच मुद्दा घेतो आहे. आणि मग यावेळेला लोकांना आम्ही पैसे देऊन निवडून यायचं आणि 24 तास 5 वर्ष काम करायचं. आम्ही काम करतो ना. आम्ही पैसे देऊन निवडून आलो असतो तर गायब झालो असतो. आम्ही कामही करतो. पैसे दिले कोणी सांगितलं, कोणा जनतेने सांगितलं असेल का? यांनी कदाचित वाटले असतील तर आम्हाला सांगता येत नाही. कदाचित यांच्या हातातले पैसे वाटता यांना असं वाटेल की बा आम्हीही पैसे वाटले असतील तर कदाचित असेल. पण जनतेनं नाकारलं, आता कार्यकर्त्यांनी नाकारलं, आता पैशांचा काहीतरी बदनामी करायची असं नाही आहे. म्हणजे काही बोलायचं, काही वावड्या वट व्हायच्या. सर, त्याचबरोबर जनता वेगवेगळ्या पद्धतीचा कर भरते, जसे की शैक्षणिक कर, आरोग्य कर आणि वृक्ष कर देखील भरते, मात्र या पद्धतीच्या कोणत्या सोयी सुविधा दिसत नसल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे, तर याबद्दल आपण काय सांगू इच्छितो? मला वाटतं डॉक्टर साहेब शिकलेले आहेत आणि आमचे विलासभाऊ राजपूत पण सुशिक्षित माणसं आहेत. त्यांनी कायद्याचा आणि नियम आणि अटींचा चांगला अभ्यास करावा. ज्या वेळेला नवीन नगरपालिका उदयास येते त्याच्यासाठी काही कर अपेक्षित असतात, पूर्ण राज्य शासन त्याला कर लावतात आणि ते कर लावलेले असतात. आरोग्य कर असतो, शैक्षणिक कर असतो, ते कर लागले असं नळपट्टी असते, घरपट्टी असते, ते लागले ते कर लावावेच लागतात. ती वसुलीने झाली तर मग प्रशासन कसं चालेल, विकास कसा होईल, त्या गोष्टी आपण ज्या वेळेला कलेक्ट करतो त्या काही प्रमाणात त्याचं कलेक्शन होतं आणि मग त्याच्यातूनच हे विकासाचे कामं होतात. मला वाटतं त्यांनी चांगला अभ्यास करावा जेणेकरून. पण मग काय करतील, त्यांची वाट आहे ना. ते बिचारे कधी कधी निवडून आलेले नाही आहेत, कधी गल्लीतून त्यांना 4 लोकांनी मतं देऊन त्यांना किंवा प्रभावित केलेलं नाही. त्यांना काय ते नगरपालिकेचे नियम माहिती असतील. दोघांची तीच परिस्थिती आहे. आता आमचे माधवभाऊ पण त्यांच्यासोबत होते. मला वाटतं एकपणा माधवभाऊंचा तर चांगला अभ्यास आहे. माधवभाऊंनी उलटं त्यांना समजून सांगायला पाहिजे की नाही बाबा हे असं नाही, या कर वसूलच करावा लागतो. माधवला चांगला अभ्यास आहे आणि पूर्वश्रमीचे ते आमचेच आहेत, अभ्यासू आहेत ते. सर, त्याचबरोबर सोनबर्डींवरती वेगवेगळ्या पद्धतीचे सोनबर्डीचा आणखीन विकास होईल असं देखील सांगण्यात आले होते, मात्र सोनबर्डीच्या कोणत्याही विकास कामांना अजून सुरुवात नाही आहे. मला असं वाटतं सोनबर्डीबद्दल यांना बोलायचा अधिकार बिलकुल नाही आहे. का नाही आहे तर यांना तर एकतर कुठल्याही गोष्टीची परिपूर्ण माहिती नसते. यांनी एकदा सोनबर्डीवर जावं आणि स्वतःच्या आत्म्याला विचारावं की खरोखर त्या सोनबर्डीचा विकास झाला आहे का नाही झाला आहे. आपणही बऱ्याच वेळेला गेलं आहे, पूर्ण शहर त्या ठिकाणी जातं की ती सौंदर्य त्या ठिकाणी आज लाभलेलं आहे. जामनेर शहराचं आकर्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते म्हणतात मग काम नाही झालं. पण जे काही कामं राहिलेले आहेत, यांची सत्ता आली आहे, कामांचे पैसे काही खेचून नेलेत, आता परत भाऊ आले, परत सत्ता आली, आता हिवाळी अधिवेशन झालं की जे काही राहिलेले काम आहेत ते आम्ही पूर्ण करतो आहे ना. सोनवेडी वॉटर सप्लायची योजना झाली, अंडरग्राऊंड गटारींची योजना झाली. तेव्हा मला वाटतं यांना विकास दिसत नाही आहे आणि काहीतरी आणि नेमके मला प्रश्न विचारायचा आहे विरोधकांना. विलासभाऊ आपणांना प्रश्न विचारायचा आहे, डॉक्टर साहेब आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आता समोर 2 महिन्यावर 3 महिन्यावर इलेक्शन आलं, आपण 5 वर्ष कुठे होता हो, कुठे होता आपण? मी या माध्यमातून आपल्याला विचारतो, आपण कधी कोणाच्या सुखादुखात तरी आलात का हो? तुम्हाला काय अधिकार हो आम्हाला हा प्रश्न विचारायचा? तुम्ही एकदा तुमच्या आत्म्यावर हात ठेवून विचारा की खरोखर सोनबर्डीचा विकास झाला आहे का नाही, जामनेरचा चेहरा मोहरा बदलला आहे का नाही आहे. निवड विरोध म्हणून विरोध करू नका. विलासभाऊ आपले राहिले सुले कार्यकर्ते तरी सांभाळा हो, बाकीचे लोक आमच्या सोबत आहे, सोबत आपल्या बसतात आणि आमच्या संपर्कात असतात. कदाचित आपण चांगली बघा, नाही तर अशी परिस्थिती येईल की तुमची पत्रकार परिषद पुढची होईल तर ते सोबत नाही राहणार. विलासभाऊ सर, तसेच नगरसेवक हरवल्याचे जे बॅनर लागले होते ते बॅनर नगर परिषदेकडून का काढण्यात आले? सदर बॅनर हे अनधिकृत होते आणि अनधिकृत बॅनर काढणे आमचं काम आहे. आणि अनधिकृत एखाद्याचं बदनामी होत असेल एखाद्या बॅनरवरनं तर ते बॅनर काढणं आमचं कामच आहे, म्हणून आम्ही ते काढले. सर, त्याचबरोबर घरकुलांची अवस्था पाहता किंवा घाणीचे साम्राज्य पाहता नगर परिषदेला पुरस्कार मिळालाच कसा असा दावा देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. पुरस्कार देणारे महाविकास आघाडीच होते ना, मग चुकीचा असतो तर मग का दिला? त्यांच्याच कार्यकाळात दिला गेला ना, आम्ही तर विरोधात बसलेलो होतो.
बस स्थानकाचे पण काम अजूनही अपूर्ण असल्याचे देखील त्यांच्याकडून म्हणण्यात येत आहे. मला वाटतं विरोधकांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. आमची सत्ता असताना आम्ही ते मंजूरही करून घेतलं, कामही जोरात चालू केलं, अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत ते आमचं काम गेलं. आणि ज्यावेळेला आमच्या सरकारचा कार्यकाळ संपला आणि सत्तांतर झालं तर त्या कामावरचा निधी कोणत्या सत्तेने कोणत्या महाविकास आघाडीने परत मागून घेतला, ती अन्यन्य कामे तालुक्यातली कोणी थांबवले याचा अभ्यास जरा महाविकास आघाडीच्या किंवा राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी विचारपूर्वकच असे प्रश्न केले पाहिजे. कारण आपणच थांबवायचं, आपणच निधी परत बोलवायचा, कामं आपणच थांबवायची आणि परत आमच्यावरतीच आरोप करायचे. आता आमची सत्ता आलेली आहे, आता हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर आमचे ते कामं जोरावर चालतील. म्हणजे आपणच कामं थांबवायची आणि आपणच कबूल करायचं की आमच्या काळामध्ये कामं थांबलेली होती, आता तुमची सत्ता आली कामं करा. म्हणजे तुमच्या काळात का नाही आमचा निधी तुम्ही स्थिर ठेवला, तो निधी का परत बोलवला. संपूर्ण शहर हिरवे करण्याचे स्वप्न दाखवले होते, मात्र जामनेर शहरामध्ये जे सध्याचे झाड आहे ते देखील तोडण्यात येत आहे असा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे सर. मला त्यांच्या दाव्यांवरती खूप हसू येतं. मला वाटतं शहरामध्ये कॉलनी भाग असेल, सोनबडीचा भाग असेल, वाके रोड असेल, स्मशानभूमीचा एरिया असेल, ज्या ज्या भागात आपल्याला वृक्ष लागवड करता येईल, माझा भाग असेल, त्या भागामध्ये आम्ही वृक्ष लागवड यावर्षी आवर्जून केलेली आहे. नुसतीच वृक्ष लागवड नाही केली तर त्याला ट्री गार्डसुद्धा लावलेले आहेत. आणि निवड ट्री गार्डने लावले तर ट्री गार्डला आम्ही सिमेंटमध्ये पॅकसुद्धा केलेले आहे. मग हे लोक, मला तर असं वाटतं आहे की हे लोक शहरात फिरतच नाही, यांना काहीतरी मुद्दा अपेक्षित आहे की काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. डॉक्टर प्रशांतजी आपल्याच भागामध्ये स्टेट बँकेच्या बॅक साईडला आम्ही संपूर्ण परिसर हिरवा केलेला आहे. आपण जरा बघा, आपण आपल्या एरियामध्ये थोडासा प्रवास करा आणि पायी फिरा, खरोखर वृक्ष लागवड झालेली आहे का? इतकी सुंदर वृक्ष लागवड झालेली आहे किंवा नाही ते आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल. आता ग्रामीण म्हणजे जे जुनं शहर आहे तिथं वृक्ष लागवड करायला जागाच नसते. माळी गल्ली असेल, म्हणजे रथ गल्ली जो रस्ता आहे तिथं कसं काय वृक्ष लागवड मुस्लिम एरियात वृक्ष लागवड होणार नाही, कारण जी वस्ती आहे ती दाट वस्ती आहे. परंतु कॉलनी भागांमध्ये वृक्ष लागवड जवळजवळ 3,000 वृक्ष यावर्षी लागवड झाली आमची आणि पुढचा अजून 4,000 वृक्ष लागवडांचा नगर उत्थानमध्ये आमचा ते प्रायोजित आहे. ते वृक्ष लागवडसुद्धा होणार आहे. आपण आमच्याजवळ बसावं आणि खरोखर आम्ही ज्या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो आहेत त्या आपण जरा वेळ काढा, जनतेसाठी वेळ काढा आपण आणि नंतर प्रत्यारोप करा. आरोप प्रत्यारोप करणं आपला अधिकार आहे, नक्कीच करा, परंतु कुठेतरी आधार असावा. कारण आपल्या दोघेही तिघही गोष्टी हास्यास्पद झाल्या. आपणच म्हणता एसटी स्टँडचं काम थांबलं आहे, तुम्हीच म्हणता आमच्याच काळात चालू होतं, तुमच्या काळात बंद झालं आपणच म्हणता. आपणच म्हणता की सोनबर्डी चांगली झाली, वृक्ष लागवडी झाली, त्याची व्यवस्था नाही चालू, व्यवस्थापन चालू आहे. आपणच सांगता. हे आपल्याला नेमकं मांडायचं काय जनतेसमोर हे जरा ठरवून घ्या आणि मग मांडा. नगरसेवक हरवल्याचे जे बॅनर बजरंगपुरा भागामध्ये लागले होते तर जागृत असल्याचे देखील, जनता जागृत आहे असे त्यांनी दाखवून दिलेले आहेत असं त्यांच्याकडून म्हणण्यात येत आहे. हे बघा, जनता जागृत आहे यात खरोखर तथ्य आहे. जनता जागृत नसती तर 25-0 झाले असते का? प्रशांत भाऊ 25-0 झाले नसते. जनता जागृत होती म्हणून जनतेनं आपल्याला बाजूला ठेवलं. आणि अजून वेळ घोडा मैदान जवळ आहे ना, 3-4 महिन्यावरती इलेक्शन आहे. आपण स्वतः उतरा, आपले विलासभाऊ राजपूत आपण पण उतरा आणि जामनेर शहरात एक सिंगल सीट निवडून आणा. माझा चॅलेंज आहे तुम्हाला, मी तुम्हाला सांगतो एक सीट निवडून आणा. मी तर कदाचित म्हणतो काही भागात आपली डिपॉझिट जमा होणार नाही याची काळजी घ्या, हे माझं चॅलेंज आहे तुम्हाला. आणि काय तुम्ही जनतेच्या जागृतीचा प्रश्न करताय, जनता खरोखर जागृत आहे. आपण आजमावून घ्या ना, जनता आमच्यासोबत आहे का आपल्यासोबत आहे म्हणून. आता वेळ घोडा मैदान जवळ आहे. डॉक्टर साहेब, राजपूत साहेब, आपल्याला आपल्या छातीवर हात ठेवा.
मागच्या 5-7 वर्षापूर्वीचं जामनेर शहर आणि भाऊ मंत्री महोदय झाल्यात, वहिनी अध्यक्ष झाल्यात, त्यानंतरचं जामनेर शहर, आपल्याला काहीच फरक आठवत नाही, काहीच फरक जाणवत नाही. नगरपालिका समोरचा परिसर काहीच जाणवत नाही, सोनबर्डी काहीच जाणवत नाही. इथून तर नेरीपर्यंतचं रस्त्याचं रुंदीकरण चाललेलं आहे, कॉलनी भागांचे रस्ते झालेले आहेत, पाणीपुरवठा सुरळीत चाललेला आहे, शहरात स्वच्छता सुंदर चाललेली आहे, शहरामध्ये नवीन घंटागाड्या आलेल्या आहेत, शहरात रोज गटरी काढल्या जातात. आपण कधी एकदा बघितलं का हो? कधी एकदा बघितलं? चला जाऊ द्या, ह्या नगरपालिकेच्या समस्याही जाऊ द्या तुमच्या हिशोबाने. आपण कधी कोणाच्या सुखदुःखात तरी गेलात का हो 5 वर्षात? आता हे समोर नगरपालिकेचं इलेक्शन आलं आहे म्हणून आपण ह्या गोष्टी लोकांपर्यंत भ्रांत खराब करण्याचं काम करतात का? पण आपल्या या भ्रांत खराब करण्याच्या कामाला जामनेर शहरातील जनता नक्की उभं करणार नाही. घोडा मैदान जवळ आहे, आपण नक्कीच याच्यामध्ये उतरा, स्वतः उतरा आणि आजमावून घ्या. एक सीट परत पुनश्चा एकदा सांगतो, एक सीट तरी निवडून आणा, एवढंच मी आपल्याला आवाहन करतो. आपण काय आमच्या नगरसेवकांबद्दल बोलता हो? आपण एखाद्या वार्डात तरी आपला एखादा प्रतिनिधी तरी काम करतो आहे का हो? एखादा वार्डामध्ये की राष्ट्रवादीचा एकदम प्रामाणिकपणे एखादा कार्यकर्ता 24 तास लोकांच्या सेवेत तरी आहे का? जरा आपण आपलंही अवलोकन करावं, खरोखर आपले कार्यकर्ते काम करता आहेत का? जरा अभ्यास करा आणि मगच प्रतिक्रिया द्या. उगस त्या लोकांना त्या लोकांचा बळी देऊ नका, आहे तेवढे कार्यकर्ते नीट सांभाळा, असंच मी आपण आवाहन करतो. थँक्यू सर. आत्ताच आपण नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष नाना बावस्कर यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असून विरोधी पक्षाने केलेले संपूर्ण आरोप यांनी फेटाळून लावलेले. कॅमेरामन विलास डाकरेसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.